नमस्कार मित्रांनो, अभिनेते विक्रम गोखले एक भारतीय रंगमंच, दूरदर्शन व चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 साली पुणे येथे झाला. विक्रम गोखले यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत गोखले होते. चंद्रकांत गोखले हे सुद्धा प्रसिद्ध मराठी रंगभूमी व चित्रपट अभिनेते होते. मित्रांनो, विक्रम गोखले यांच्या आजी दुर्गाबाई कामंत या भारतीय मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या, तर विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई या पहिल्या महिला बालकलाकार होत्या. विक्रम गोखले यांच्या आईचे नाव हेमवती गोखले होते. विक्रम गोखले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल व वीर वेलणकर हायस्कूल येथे झाले, तर विक्रम गोखले यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील MES आत्ताचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात झाले. शिक्षणानंतर विक्रम गोखले यांनी एका कंपनीत नोकरी पत्करली, पण पुढे त्यांनी नोकरी सोडून अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या कंपनीत प्रतिप्रयोग 30 रुपये मानधनावर आपली कारकीर्द सुरू केली. बालवयात त्यांनी आग्र्यातून सुटका, राजसन्यास, बेबंदशाही या नाटकांमध्ये अभिनय केला. अभिनय विक्रम गोखले यांनी सुरुवातीच्या काळात शेवग्याच्या शेंगा या चित्रपटात अभिनय केला. पूर्ण वेळ झाल्यावर त्यांनी स्वामी या नाटकात माधवराव पेशवेची भूमिका साकारली व त्यामुळे त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना अत्यंत आवडली. विक्रम गोखले यांचे पहिले नाटक वाहतो ही दुर्वाची जुडी हे आहे व अनोळखी हा विक्रम गोखले यांचा मुख्य नायक म्हणून पहिला चित्रपट आहे. स्वच्छ आणि स्पष्ट शब्दोच्चार, उत्तम संवाद फेक, देखणे रुबाबदार व्यक्तिमत्व आणि अभिनयातील सहजता यामुळे त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ठसठसीतपणे लक्षात राहिल्यात. अभिनेते विक्रम गोखले यांनी बाळा गाऊ कशी अंगाई, कळत न कळत, माहेरची साडी, कुंकू, मुक्ता, लपंडाव, तहान, वराडी, वाजंत्री, आधारस्तंभ, बिजली, वजीर, नटसम्राट, आगात अशा अनेक मराठी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांनी आगात या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांनी हिंदीमध्ये खुदा गवाह, इन्साफ, हम दिल दे चुके सनम, हे राम, भूल भुलैया, मदहोशी, तुम्बिन, चॅम्पियन, लाडला, हसते हसते, श्याम घनश्याम, अग्निपथ, ईश्वर, सलीम लंगडे पे मत्रो, मिशन 19 जुलै, सो झुंडेक, गफला, अहधुआ अशा अनेक हिंदी चित्रपटात, तर बॅरिस्टर, अपराध मीच केला, वेगळंच व्हायचे मला, स्वामी, जहागीरदार, जावाई माझा भला, दुसरा सामना, आप्पा आणि बाप्पा, नकळत घडले हे अशा अनेक लोकप्रिय रंगमंचावरील नाटकात त्यांनी काम केला. विक्रम गोखले यांनी या सुकांनो या, अग्निहोत्र, विरुद्ध अशा अनेक दूरचित्रवाणीवरील मालिकेतही काम केले. त्यांनी गुजराती, तामिळ व कन्नड चित्रपटात अभिनय केलेला आहे. विक्रम गोखले यांचा अभिनय प्रवास अत्यंत मोठा असून ते एक वक्तेसुद्धा होते. विक्रम गोखले हे नाट्य व चित्रपट संदर्भातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून व्याख्यान देत होते. विक्रम गोखले यांनी 1989 ते 1991 या काळात दूरदर्शनवरील उडान या प्रसिद्ध मालिकेत अभिनय केला आहे. मित्रांनो, विक्रम गोखले यांनी 80 पेक्षा जास्त चित्रपटात तर 17 टेलिव्हिजन मालिकेत अभिनय केलेला आहे. अभिनेते विक्रम गोखले यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते विक्रम गोखले हे अभिनयासोबत समाजसेवेतही सक्रिय होते. मित्रांनो, हे झालं अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला तर आता जाणून घेऊया विक्रम गोखले यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मित्रांनो, आपण विक्रम गोखले यांच्या पत्नीला पाहिलत का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्री टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली गोखले आहे. विक्रम गोखले व वृषाली गोखले यांना 2 मुली असून त्यांचे नाव निशा आणि नेहा आहे. दोघांचेही लग्न झाले असून निशा ही केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करते, तर निशा ही अभिनेत्रीसुद्धा आहे व नेहासुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. मित्रांनो, अभिनेते विक्रम गोखले यांनी 26 नोव्हेंबर 2022 रोजी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी कलाविश्वाला दिलेले योगदान खूपच मोठे आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली होती. तर मित्रांनो, आपल्याला अभिनेते विक्रम गोखले व त्यांच्या वैयक्तिक जीवनामधील व त्यांच्या पत्नी व फॅमिलीची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.